शिकत आहोत झोका घे भरारी या आपल्या पहिल्या मराठी शैक्षणिक ॲपद्वारे आणि या ॲपमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. मित्र हो, आता आपण घटना या घटकावरती आधारित असणारं आणखीन एक उदाहरण बघूया जे थोडस वेगळ्या प्रकारचं आहे. चला तर पहिल्यांदा उदाहरण पाहूया. तर बघा उदाहरण काय, दोन फासे फेकले असता नमुना अवकाश एस व नमुना अवकाशातील घटकांची संख्या लिहा. जमेल आपल्याला. खालील अटी पूर्ण करण्यासाठी घटना संच स्वरूपात लिहा आणि त्यातील नमुना घटकांचा संच लिहा. बरोबर. आता घटना कोणती आहेत बघा. तर पहिली घटना आहे वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज मूळ असेल. आणि दुसरी घटना दिली आहे वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज 25 असेल. बरोबर. आता पहिल्यांदा काय करूया, तर दोन फासे टाकल्यानंतर येणारा जो घटक आहे, येणारा जो काय नमुना अवकाश आहे तो पहिल्यांदा लिहूया आणि मग पुढे आपण त्याच्यातले जे काय अटी असतील म्हणजे घटना असतील त्या सगळ्या लिहूया. चला पहिल्यांदा प्रयोग पहिल्यांदा लिहूया. प्रयोग काय आहे बघा आपला. आपल्याला प्रयोग माहित आहे. प्रयोग काय बघा, तर दोन फासे फेकले यासाठीचा नमुना अवकाश लिहूया सगळ्यात पहिल्यांदा बघा. तर बघा मित्रांनो, सगळा नमुना अवकाश मी इथं लिहिलेला आहे. तर नमुना अवकाश लिहायचा कसा हे आपल्याला आधीच माहिती आहे. बरोबर. एक पासून एक, एक एक दोन एक तीन एक चार असं एक सहा पर्यंत, तसंच दोन, तसंच तीन च चार पाच आणि सहा, कारण आपण किती फासे टाकले आहेत, दोन फासे. याच्यासाठी असणारा नमुना अवकाशांची संख्या बघा एन एस आपल्याला माहिती आहे किती आहे बघा, सहा के सहा, सहा दोन्ही बारा, सहा त्रिक अठरा, सहा चोवीस, सहा पाच येते साई साई 36, म्हणजे एन ऑफ एस किती असणार 36. बरोबर. चला पहिला भाग संपलेला आहे. आता काय करूया पुढं, जो विचारलेली पहिली घटना आहे कोणती आहे बघा, घटना ए लिहून घेऊया आपण. तर पहिली घटना ए काय सांगते आपल्याला, तर वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज काय पाहिजे, मूळ पाहिजे. मग मी लिहितो बघा, तर अंकांची बेरीज मूळ बघा, वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज काय पाहिजे सांगा, मूळ पाहिजे. मग आता ती मूळ बेरीज, आता मूळ संख्या सगळ्यांना पहिल्यांदा माहिती पाहिजे कुठून सुरू होतात, तर दोन पासून. दोन ही पहिली मूळ संख्या आहे बरं, सममूळ. मग दोन, तीन, पाच चालेल, किंवा पुढं सात, नंतर अकरा, किंवा मग पुढं 13, 17, 19 यांच्यापैकी आपल्याला पाहिजे. बरोबर. बघूया मग किती येते, त्याचे पहिले घटक शोधूया आपण. हा तर ए साठी बघा, सगळ्यात पहिल्यांदा मूळ संख्या असणार, तर ह्या दोघांची बेरीज करायची, किती येणार, एक अधिक एक किती येते, दोन, त्यामुळे आपल्याला चालेल एक एक. बरोबर. नंतर एक आणि दोन बेरीज किती आली, तीन, तीन ही मूळ संख्या आहे त्यामुळे आपल्याला एक आणि तीन सुद्धा चालेल. पुढं एक आणि तीन, सॉरी एक आणि तीन नाही, एक आणि दोन चालेल, हा कारण एक आणि दोन आपल्याला तीन येते ना. चला पुढं एक तीन किती येते बेरीज, चार, त्यामुळे हे चालणार नाही. बरोबर. एक आणि चार यांची बेरीज किती येते, पाच, त्यामुळे एक आणि चार सुद्धा आपल्याला चालेल. बरोबर. नंतर एक आणि पाच सहा, सहा काय मूळ येत नाही, एक आणि सहा सात, त्यामुळे आपल्याला चालेल ना एक आणि सात. बरोबर. एक आणि सहा, सात नसतंच ना पाच्यामध्ये, एक आणि सहा बेरीज झाली सात. त्याच्या पुढे बघा दोन आणि एक तीन, त्यामुळे ही पण मूळ आहे चालेल. पुन्हा दोन आणि दोन चार चालणार नाही, दोन आणि तीन पाच चालेल. पुन्हा दोन आणि चार सहा चालणार नाही, पण दोन आणि पाच पुन्हा चालेल. बरोबर. दोन आणि सहा नाही चालणार, तीन आणि एक नाही, कारण तीन आणि एक चार, तीन आणि दोन चालले बघा किती उत्तर येतं, तीन अधिक दोन पाच. पुढं तीन तीन नाही चालणार, तीन चार चालतं. बरोबर. तीन चार, नंतर पुढं तीन चार झालं, तीन पाच आठ नाही चालत, सहा आणि तीन नऊ नाही चालणार, कारण सहा आणि तीन नऊ सुद्धा संयुक्त येत. चार आणि एक बघा, तर ह्या गटामध्ये चार आणि एक चालेल ना, पाच येतं उत्तर, चार आणि एक. पुढं चार आणि दोन नाही चालणार, चार आणि तीन चालतं बघा, चार आणि तीन किती येतं उत्तर, सात येतं. बरोबर. आता पुढं चार तीन नंतर चार चार आठ चालेल का, नाही चालणार, चार चार आठ चालत, चार पाच नऊ नाही चालत, चार आणि सहा दहा नाही चालणार, पाच आणि एक सहा नाही चालणार, पाच आणि दोन सात चालत, म्हणजे पाच आणि दोन येणार पुढचं. बरोबर. नंतर पाच आणि तीन नाही, पाच चार नाही, पाच पाच नाही, पाच आणि सहा चालेल, पाच आणि सहा अकरा येतं, पाच आणि सहा. पुढं पाच, पाचचा सगळा गट संपला, तर सहा आणि एक चालेल ना, सहा आणखीन एक किती येतं, सात येतं, सहा आणि दोन
आठ नाही चालत, सहा आणि तीन नऊ, सहा आणि चार दहा, सहा आणि पाच चालतं बघा पुन्हा बरोबर, सहा आणि पाच आणि शेवटी सहा सहा बारा हे पण चालत नाही, म्हणजे आपले बरोबर इथं सगळे घटक संपले. लक्षात आले का बघा, अंकांची बेरीज मूळ म्हणजे काय करायचं, जे नमुना अवकाशामध्ये आपल्याला कंस मिळेल त्या कंसातील अंकांची बेरीज करायची, ती मूळ कुठं कुठं येते ते बघायचं, तर आपल्याला एवढ्या ठिकाणी ती काय मिळाली, मूळ मिळाली. मग एकूण मोजा किती येतात, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा. म्हणून काय येणार सांगा, याच्यावरून एन ए बरोबर किती येणार सांगा, पंधरा. लक्षात येतंय, चला आता लिहूया पुढचं. पुढे काय विचारलं, पुढची घटना, वरच्या पृष्ठभागावर येणाऱ्या अंकांची बेरीज किती पाहिजेत, पंचवीस. चला पुढची घटना पहिल्या जर लिहून घेऊया, तर घटना बी म्हणतो मी त्याला, तर घटना बी काय सांगते, अंकांची बेरीज आपल्याला किती पाहिजे, पंचवीस. मग आपण शोधूया, बघूया घटना बी साठी अंकांची बेरीज पंचवीस कुठं कुठे येते बघा. एक एक नाही, इथं इकडे कुठं नाही, कारण एक तर येणारच नाही. दोन साठी बघा, दोन सहा, सहा दोन आठ येतं, इथं शेवटी नऊ येतं, म्हणजे यांची नऊ पेक्षा लहान येणार, यांची दहा पेक्षा लहान येणार, सहा आणि पाच अकरा पेक्षा लहान येणार बरोबर. नंतर इथं सहा सहा बारा, म्हणजे सगळ्यात जास्त जे आहे सहा सहा ती किती आहे, बारा. म्हणजे यातला कोणताही अंक घ्या तुम्ही, जर म्हणजे यातला कोणताही कंस घ्या, बेरीज केला तर बारा पेक्षा मोठं कुठे येणार नाही बरोबर ना, म्हणजेच पंचवीस याचा प्रश्नच नाही. मग बी मध्ये काय लिहूया, तर काहीही लिहायचं नाही, काय करायचं, दोन महिरपी कंस फक्त काढायचे किंवा सरळ सरळ काय लिहायचं, बी बरोबर काय लिहायचं असं. ह्याला आपण काय म्हणतो, फाय सिम्बॉलचं नाव काय, ह्या चिन्हाचं नाव फाय, ज्याला आपण काय म्हणतो रिक्त संच, रिक्त संच म्हणजे ना ज्याला आपण फाय अक्षराने दर्शवतो. म्हणून ह्याच्यावरून आपण काय लिहिणार, म्हणून जे घटक आहेत कुठले सांगा, बी मध्ये घटकांची संख्या एन ऑफ बी बरोबर किती येणार, एवढा मोठा शून्य. म्हणजे ज्यावेळी आपल्याला एखाद्या घटनेत म्हणजे एखादी अट पूर्णच होत नाही दिलेल्या संचावरून किंवा दिलेल्या नमुना अवकाशावरून, त्यावेळी घटकांची संख्या शून्य येते आणि संचामध्ये काहीच येत नाही, म्हणजे तो संच काय असतो, रिक्त संच, हे लक्षात घ्या. तर मित्रांनो, मला खात्री आहे की हे उदाहरण तुम्हाला अगदी कळालंच असेल, कारण याच्यामध्ये शंका घेण्यासारखं काहीच नाही. तरी देखील जर काही शंका उरल्या असतील तुमच्या मनात, तर काय करा, आमच्या टीमशी संपर्क साधा, त्या सर्व शंकांचं निरसन करून घ्या. ही आणि अशा अनेक प्रकारची उदाहरणं आम्ही तुम्हाला प्रश्न नोट्स मध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत, त्यांचा देखील अभ्यास करा, त्यातील शंका आमच्यापर्यंत पोहोचवा, त्या शंकांचं निरसन करून घ्या आणि झोकासोबत शिकत राहा.